ऋतू चालू आहे तो आहे उन्हाळा. हा तर आता आपल्या शाळेतल्या परीक्षा सुद्धा आटोपलेल्या आहेत आणि रखरखत ऊन आहे. बाहेर निघावंसं दुपारी तर बिलकुल वाटत नाही आणि अशा रखरखत्या उन्हामध्ये पक्ष्यांना प्राण्यांना पाण्याची खूप जरुरी असते, खूप आवश्यकता असते. मनुष्य प्राण्याला सुद्धा उन्हापासून खूपच त्रास होतो. तुम्ही लहान पोरं दुपारच्या वेळेस आता शाळेला दुपारून सुट्ट्या जाईल, परंतु दुपारून उन्हामध्ये बिलकुल खेळायचं नाही. आणि अशा उन्हामध्ये जर कोणी दिवसभर राहिलं तर मृत्यू सुद्धा होऊ शकतो माणसाचा, म्हणजे त्याला उष्माघात असं म्हणतात. आपल्याला जशी पाण्याची आवश्यकता असते तशी पक्ष्यांना सुद्धा प्राण्यांना सुद्धा पाण्याची आवश्यकता असते. आपण आपल्या स्वतःची काळजी घेऊ शकतो, आपल्याला पाण्याची किंवा थंड सावलीत थांबण्याची सर्व सुविधा असते, परंतु हे जे पक्षी असतात पक्ष्यांना पाण्याची सुविधा राहत नाही. म्हणून आपण पक्ष्यांना पाणी पाजण्यासाठी जे मातीचे भांडे आहेत ते तयार करायला दिलेले आहेत. मी आताच तुम्हाला सांगितलं की आता उन्हाळा ऋतू सुरू झालेला आहे, आता आपल्याला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतील. उन्हाळ्यामध्ये बाहेर जाताना आपण सुती कपडे घातले पाहिजेत, त्यानंतर सफेद किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे घातले पाहिजेत. ज्याप्रमाणे माझा हा ड्रेस आहे सफेद रंगाचा, त्यानंतर ड्रेस आहे पूर्ण सफेद रंगाचा, तसा ड्रेस घातला पाहिजे. असा रुमाल बांधायचा की जेणेकरून तुमचे कान पण या रुमालाने झाकले जातील आणि डोकंही तुमचं झाकलं जाईल. त्याचप्रमाणे हा जो मोठा रुमाल आहे हा अशा प्रकारे बांधायचा आहे. अशा प्रकारे हा रुमाल तुमच्या डोक्यावरून चेहऱ्याला पूर्ण झाकून असतो, त्याच्यामुळे तुम्हाला अजिबात ऊन लागणार नाही, डोकं पण झाकलेलं राहील. याचं शरीरातील उष्णतेचे किंवा तापमानाचा समतोल राखण्यासाठी आपण दिवसभर भरपूर पाणी पिलं पाहिजे आणि लिंबू साखरेचं पाणी हे जलक्षार संजीवनी म्हणून पिलं जातं. बाहेर उन्हातून आल्यानंतर थोडा वेळ थांबून ते पाणी पिलं तर शरीरातील तापमान हे समतोल राहतं. अशा पद्धतीने उन्हापासून संरक्षण करण्यासाठी आपण आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे. आता तुम्हाला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागत आहेत, त्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आनंदात घालवा आणि स्वतःच उन्हापासून संरक्षण करा आणि स्वतःप्रमाणे इतरांना पण सांगा की उन्हापासून कशा प्रकारे संरक्षण केलं पाहिजे. आपल्या शाळेमध्ये आपण विद्यार्थ्यांच्या विकासासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असतो, तर आपल्याला अभ्यासक्रमामध्ये एकमेकांना सहकार्य करणे तसेच पशु पक्षी प्राणी मात्रांवर दया करणे हा सुद्धा संदेश दिला जातो. परंतु कोणताही संदेश तोंडी देण्यापेक्षा जर एखादी कृती प्रत्यक्ष कृती झाली तर त्याचा जास्त परिणाम चांगल्या प्रकारे होऊ शकतो. आता सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये उष्णतेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या उष्णतेमुळे माणसांना ज्याप्रमाणे त्रास होतो त्याच्यापेक्षा अधिक त्रास पक्ष्यांना होतो. पक्ष्यांची प्रतिकार शक्ती किंवा सहनशक्ती फार कमी असते आणि त्यांच्या शरीरामध्ये पाणी साठवण्याची सुद्धा क्षमता कमी असते, त्याच्यामुळे पक्ष्यांना उन्हापासून बराच त्रास होतो. हे पहा, आता हे जे तुम्हाला दिसतंय याच्यामध्ये हा पक्षी मेलेला आहे. पक्ष्यांच्या शरीरामध्ये पाणी साठवण्याची क्षमता कमी असते आणि उन्हाच्या तीव्रतेमुळे त्यांना वारंवार ताण लागते. परंतु आपल्या गावामध्ये किंवा पाण्याच्या टाकीजवळ शेतामध्ये पाण्याचे डबके नसतात, कारण तीव्र उन्हाळ्यामुळे पाण्याची वाफ होते, म्हणून जिकडे तिकडे पाण्याची कमतरता असते. आणि हे पा, त्या कमतरतेमुळे हे पक्षी मरण पावतात, पाण्याअभावी हे पक्षी मरण पावतात. तर आपण काय केलं पाहिजे, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था केली पाहिजे. तसेच आज आपण गावामध्ये रॅली काढून सर्वदूर आपल्या गावामध्ये जे शेतकरी आहेत त्यांच्याकडून मुठमुठ भर धान्य जमा करणार आहोत आणि ते मुठमुठ भर धान्य जमा केलेलं धान्य आपण चिमणी कावडे अशा पक्ष्यांसाठी ठेवणार आहे. त्यासोबत आपण त्यांना पाणी आपल्या घराच्या छतावर किंवा एका बाजूला आपण त्यांच्यासाठी एका भांड्यामध्ये पाण्याची सुद्धा व्यवस्था करणार आहे. तर आपण त्या पक्ष्यांना योग्य वेळी पाणी भेटलं तर त्यांचे प्राण वाचू शकतात आणि खऱ्या अर्थाने प्राणी मात्रांवर दया हे आपल्या कृतीमधून दिसू शकतं. तर त्यासाठी आपण आपल्या गावातले जे कुंभार दादा आहे त्यांच्याकडून मातीचे असे छोटे छोटे भांडे बनवून घेतलेले आहे. त्या भांड्यांमध्ये
तुम्ही पाणी टाकायचं आणि सावलीमध्ये आपल्या घराच्या छतावर किंवा एखाद्या बाजूला ठेवायचंय आणि दररोज ते पाणी संपलं की त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत राहायचंय. म्हणजे जे तहानलेले पक्षी असतील तर त्यांना त्या भांड्यामध्ये प्यायला पाणी भेटेल आणि त्यांचा जीव वाचू शकतो. आणि या कृतीमधूनच आपण खऱ्या अर्थाने प्राणी मात्रांवर पशु पक्ष्यांवर दया करू शकतो. पशु पक्ष्यांना आपल्याकडून जे सहकार्य होणार आहे त्यामधून त्यांचा जीव वाचू शकतो आणि त्यांच्या त्यामुळे आपल्या पर्यावरणाची समतोल राखला जाऊ शकतो. तर आता आपण सर्वांनी माझ्या सोबत चालायचंय. मी तुम्हाला प्रत्येकाला ते मातीने बनवलेलं एक एक भांड देणार आहे, त्यामध्ये पाणी भरून आपल्या घरी ते प्रत्येकाने छतावर ठेवायचंय आणि त्या पक्ष्यांना पाणी पाजायचंय. तर चला तुम्ही माझ्या मागे. Thank you.